नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळाच नाश्ता आणि हेल्दी नाश्ता करणार आहोत। कच्चे बटाटे, गाजर, रवा सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत, त्यापासून आपण एक असा एक छानसा नाश्ता करणार आहोत। आणि आपण त्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही पण सजेस्ट करा। आणि तर आपण करूया एक हेल्दी नाश्ता, त्यासाठी लागणार साहित्य पाहूया आपण। चला, एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, एक साल काढून घेतलेले गाजर, आल्याचे तीन तुकडे साल काढून घेतले, पाव वाटी तेल, 5-6 मिरच्या, 3 साल काढून घेतलेले बटाटे, 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल काश्मीरी तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, इनो। बटाटे बारीक चिरून घेऊया। गाजर सुद्धा बारीक चिरून घेऊया। आपण हे सर्व मिक्सर मध्ये घालून घेऊया। आपण याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया। लाल मिरची पावडर, हळद, 1/2 वाटी दही, अर्धी वाटी पाणी। आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे आणि याला छान रंग आलेला आहे। गाजर आणि आपल्या काश्मीरी लाल मिरचीमुळे याला छान रंग आलेला आहे। आपण हे सर्व मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। आपण यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालणार आहोत। आपण हे बारीक वाटून घेतलंय आलं, ते सुद्धा आपण यामध्ये टाकत आहोत। 1 चमचा साखर घालत आहोत, चवीनुसार मीठ, तीळ घालत आहोत आपण 1 चमचा। आपण यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आपण हे सर्व मिश्रण हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया एकत्र छान। यामध्ये आपण 2 चमचे तेल घालत आहोत। छान हलवून घेऊया। आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे, त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। आपला हा रवा भिजण्यासाठी आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूया। आपण अॅल्युमिनियमच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करून घेत आहोत। आपण कढईमध्ये कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आपण याच्यामध्ये हे शिजत ठेवणार आहोत। आपण यामध्ये आता इनो घालत आहोत आणि आता इनो घालून आपण एकदा फेटून घेत आहे। आपलं मिश्रण हलकं होत चाललेलं आहे आणि आपण आता या भांड्यामध्ये काढून घेऊया। इनो टाकल्यावर आपण आता हे लगेच भांड गॅसवर ठेवणार आहोत उकडायला। आपण हे थोडस टॅप करून घेऊया। आपण आता हे गॅसवर ठेवूया। गॅसवर ठेवून आपण हे एक 15 मिनिटांसाठी वाफलवायला ठेवणार आहोत। आपण याच्यावर एक झाकण ठेवून देऊया आणि आपण आता हे एक 5 मिनिटं हाय फ्लेमवर आणि नंतर मिडियम फ्लेमवर आपण 15 मिनिटं वाफलवून घेणार आहोत। आपण झाकण काढून झालंय का ते बघूया चेक करून।
आपल्या काडीला लागत नाही म्हणजे आपलं हे तयार झालेलं आहे। आपण हे गार होण्यासाठी बाहेर काढून घेऊया। गार झाल्यावर आपण हे डब्यातले बाहेर काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया। आपलं पदार्थ थंड झालेला आहे, आपण साईडने सुरीने आपण मोकळा करून घेऊया आणि हा असा मोकळा झालेला आहे। आपण आता हा डिश मधून काढून घेऊया। आपण आता याचे तुकडे करून घेऊया। अशा प्रकारे आपण आता कट करून घेतलं। तेल तापलेलं आहे आणि आपला हा छान बघा भाजलेला आहे, शिजलेला आहे। आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया। मीडियम गॅसवर आपण शालो फ्राय करून घेऊया म्हणजे छान आपले क्रिस्पी नाश्ता तयार होईल। आपण सर्व बाजूने असं करून तळून घेऊया, शालो फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपले सर्व पीस तळून तयार झालेले आहेत। हा छान वरून क्रिस्पी झालेला आहे आणि आतून सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे। आजची आपली गाजर आणि बटाट्यापासून तयार झालेला एक हेल्दी नाश्ता आहे। याचं नाव गाजर बटाट्यापासून तयार केलेला ढोकळा, क्रिस्पी ढोकळा असं आपण म्हणूया। आज मी स्वतःच हे नाव ठेवलेलं आहे, याचं असं नाव नाहीये। आपण हे गाजर बटाटा यापासून तयार केलेली डिश आहे आणि ही तुम्ही सुद्धा करून पहा। तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पण नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील। आणि अशीच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।